दिलेले एकूण नागरिक आहे 28,66,631 एवढा नागरिकांचे लसीकरण महाराष्ट्रात झाले असून महाराष्ट्रात दोन्ही लसीकरण डोसमध्ये देशात एक नंबरला निश्चित प्रकारे आहे. ही माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. कोरोना लस, रेमडेसिवीर, ऑक्सिजन आणि बेड यांचा तुटवडा जाणवत असताना याच पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयासह देशातील अनेकविध उच्च न्यायालयामध्ये या संदर्भात सुनावणी सुरू आहे. ऑक्सिजन पुरवठा संदर्भात याचिकेवर सुनावणी झाली असून यावेळी दिल्लीला काहीही झालं तरी 700 मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा झालाच पाहिजे, कठोर निर्णय घेण्यासाठी आम्हाला भाग पाडू नका अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयाने केंद्रातील मोदी सरकारवर संताप व्यक्त केलाय. मराठा आरक्षणाच्या निकालानंतर उदयनराजेंनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. मराठा समाजाने यापुढे आंदोलन करू नये तर निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना रस्त्यावर अडवा आणि बाहेर फिरू देऊ नका असा आदेशच त्यांनी मराठा समाजाला दिलाय. आंदोलन करू नका, तुमच्या एरियातले जे तुम्ही निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आहेत, आमदार असतील कोणी असू दे किंवा खासदार कोणी पण असू दे, कुठल्याही पक्षाचा घ्या ना समोर त्यांना अडवा, घरातनं बाहेर फिरून देऊ नका, त्यांना उत्तर द्यायला लावा, त्यांना बोलतं करा. लंडनच्या पेपरमध्ये मुंबई मॉडेलची स्तुती करण्यात आली आहे. ऑक्सिजन बाबत मुंबई नियोजन शिकण्यासारखं असून मुंबईचा पॉझिटिव्हिटी रेट दिल्लीपेक्षा कमी असल्याचं लंडनच्या पेपरमध्ये म्हटलं गेलंय. राज्यात आतापर्यंत 1,47,000 लहान मुलांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलंय. आरोग्य विभागानुसार दररोज जवळपास 500 लहान मुलं संक्रमित आढळत आहेत. आप देख रहे हैं इंडिया आप तक समाचार, सच्चाई से गहराई तक खबर पहुंचाए आप तक. आजकाल बाहेर गर्दीत जाऊन चिकन खरेदी करणे म्हणजे मोठी रिस्क आहे यार. अरे चिकन खायचं आहे मग टेन्शन कशाला घेतो, बोला चिकन आहे ना. बोला चिकन आपल्या जळगावचे आपले ऍप आहे जे चिकनची पूर्ण हायजीन पाळून डिलिव्हरी करतात. अरे वा, म्हणजे बाहेर जायची आणि कोरोनाचे टेन्शन घ्यायची गरजच नाहीये. हो, बोला चिकन ऍप आताच प्ले स्टोर वरून डाउनलोड कर आणि चिकन ऑर्डर कर. बोला चिकन डाउनलोड करा, चिकनची फ्री डिलिव्हरी मिळवा.